पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनी आणि मित्रांनो, म्हटलं जरा आपलं भाषण सुरू करण्या आणि झोपेतून जाग करावं म्हटलं. म्हणून मागपर्यंत आवाज येतोय का बघा म्हटलं. मी सहज सरांनी काल सांगितलं की फर्स्ट इयरच्या मुलांना आमच्या मार्गदर्शन करायचं. बरं वाटतं फर्स्ट इयरच्या मुलांचा मेळावा असता की पालकांची जवळजवळ 100% उपस्थिती असते. आत्ताच एका पालक मेळाव्यातून मी आलो आमच्या इंजिनिअरिंग, तिथे थोडे पालक कमी होते. मी तुम्हाला विनंती करतो की हीच उपस्थिती जवळजवळ पुढचे 6 वर्ष राहावी. मी म्हणणार आमच्या मुलांची डबल वर्ष का केली. तर तुमची मुलं हे आमच्याकडे पण पाठवा आणि ती आमची व्हावेत आणि तुम्ही पालक आमचेही व्हावेत म्हणून म्हटलं 6 वर्ष इतर दिली. इथं 3 वर्ष आणि तिकडं 3 वर्ष. कारण ज्या वेळेला कॉलेज नवीन सुरू झालं होतं त्यावेळेला मिसाल सरांनी आमच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यावरती इतकं स्ट्रिक्ट केलं आणि इतकी छान मार्क पडले, पण ती 3 वर्षात मुलं कंटाळले आणि ते म्हणते की जरा बाहेरची रिकामी हवा खायला जाऊया. त्यामुळे पहिल्या वर्षात बहुतेक बाहेर पडणाऱ्या ह्याच्यात आमच्याकडे काही डिग्रीला काही मुलं आली नाही. पण त्यानंतर बाहेर जाऊन काय हाल होते हे जे फीडबॅक आल्यानंतर मागच्या वर्षी मागच्या 2 वर्षापासून पुन्हा आमची मुलं आमच्याकडे राहायला लागली. त्यामुळे त्याला बरं वाटत आणि म्हणून म्हटलं की तुम्ही 6 वर्ष आमच्या बरोबर राहायला पाहिजे. मला आठवतंय असंच आम्ही आपलं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कोणाची कोणाची भाषण ऐकायचो आणि तशा प्रकारचं भाषण मला इथं बसल्यावर तुमच्या चेहऱ्यावरची इनोसन्सी बघून मला त्याविषयी वाटलं. म्हणून मी जरा ज्या वेळेला सर बोलत होते त्यावेळेला आवाज व्यवस्थित येतोय का म्हणून म्हटलं की मागं माझा आवाज पोचतोय का. कारण त्या पद्धतीचंच थोडस इन्स्पिरेशनल भाषण द्यावं असं मला वाटतं. पालकांना थोडस बोलवून त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. परंतु माझे हे मित्र आलेले आहेत त्यांना माझी फार कमी लोकांना त्यांची स्वतःची स्टोरी सांगण्यासारखी असते, पण अभिमानानं सांगा वाटतं माझी स्टोरी सांगण्यासारखी. की आम्ही आज असे स्मार्ट कपडे घालून उभा राहिलो आणि आमचे मित्र आहेत तिथं समोर बसते ते पण माझ्यासारखे कपडे घालत. पण मला आठवत आम्ही ज्यावेळेला खरडीला 10वीपर्यंत शिक्षण घेत होतो त्यावेळेला एकदा स्लीपर हरवली की पुढचे 6 महिने स्लीपर घ्यायचे. बिन चप्पलच फिरायला लागायचं असं बऱ्याच पालकांची पण ती अवस्था असणार आहे. पण तुमच्याकडे एक ठिकाणी 4 असतील, शर्ट काळी पॅन्ट असते की काळी चप्पल, निळी असते की निळी चप्पल, लाल असते की लाल जूते. तर तो जमाना बदललाय तसंच राहावा असं म्हणत नाही, पण त्या बदललेल्या जमान्याबद्दल जमान्याबरोबर तुमच्याकडच्या पण अपेक्षा पालकांच्या वाढलेत आणि जमान्याच्याही अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. ज्या पद्धतीनं पालक जरी बिना चपल्याचा आणि तुटक्या चपल्याला गुण शिकून इथपर्यंत तुम्हाला शिकवण्यासाठी कर्ज काढून किंवा सध्या सुद्धा तुटकी चप्पल घालून राहून तुम्हाला 4 चपलाचे जोड आणि वेगवेगळ्या फॅशनचे शर्ट देत आहे, त्यावेळेला त्यांची अपेक्षा वाढलेली आहे ही जाणीव आपण ठेवायची. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की आमच्याकडे डिसिप्लिन वातावरण आहे, एकदम डिसिप्लिन पद्धतीनं राहा. पण मी स्वतःला बऱ्याचदा अपवाद करतो आणि बऱ्याचदा फॅशनेबल राहायचा प्रयत्न करतो. कारण माझं असं म्हणणं आहे की आपण कसं राहतो त्यापेक्षा आपले कसे विचार आहेत आणि त्या दोन्हीत आपल्याला सुधारणा करता आली पाहिजे. आपल्या विचाराची ताकद किती आहे, विचार करण्याची शक्ती किती आहे, आपण कशा पद्धतीने विचार करतो वर्गात असणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या बहिणी असतील किंवा मित्र असतील किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपली निर्माण होणारी भावना आहे, या विचाराची आपण कशी देवल आपल्याकडे पाहायला शिकलं पाहिजे. फार कमी लहान वयात आपण आलो आहे, 11वी 12वी मध्ये वेगळं वातावरण असतं, डिप्लोमाला इंजिनिअरिंगला आल्यावर वेगळं वातावरण असतं, डिग्रीची मुलं बघून कधी कधी बिघडावं असं वाटतं.
आपल्या पालकांना वाटतं की तिकडं 1200 रुपये फी आहे, तिकडं 40-50 हजार फी वर्ग म्हणून जरा इयरची छान गाडी घेऊन दिली म्हणून काय झालं असं पण त्यांचं वाटत असत. आणि त्यावेळेला म्हणून लहान वयामध्ये बरेच जण तुम्ही 18 आतले पण असतात त्यावेळेला बिघडत जाण्याची शक्यता असते. आणि त्यापासून जर दूर राहायचं असेल म्हणून या ठिकाणी चांगला सुरेख संगम आहे, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यामुळे मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी तुमच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे पट्ट्या दरीत आहे, त्यामुळे तो एक संबंध जुळवता येतोय का हाच माझा या ठिकाणी बोलण्याचा विश्वास असणार आहे. मिसाळ सर जर मला वेळेत बदल तर मी थोडस जास्त तर मुद्दा असा आहे की यांच्याकडच्या अपेक्षा आहेत, तुमच्याकडच्या अपेक्षा आहेत, वेळ ही फार कमी आहे. म्हणून मी नेहमी आमच्या माझ्या आईने ज्या ज्या गोष्टी फसवलेल्या आहेत त्या सांगत असतो की खरडीला जा बरेच जण गेले असते सीताराम महाराजांना, आमच्याकडे मोठा पार आहे वडाच्या झाडाकडे आणि त्या पारावर बसणारे माणसं 30-30 वर्ष बसलेले आहेत तिथं. आणि म्हणून आमच्याकडे लहानपणी आम्ही पारावर बसले की घरून शिळा भेटायच्या, म्हणजे पारावर बसणं चांगलं नाही म्हटलं जायचं. अजून ती प्रत्येक गावात तसं असेल, पारावर बसण्याचा अधिकार त्यालाच असतो ज्याला कोणी बोलणार नाही, म्हणजे त्यांनी दुसऱ्याची माप काढत राहायचं असतं आपण काय करायचं. तसं कॉलेजमध्ये पण आल्यावरती एक पार असतोय तिकडे बघायला, कॉलेजमध्ये पण आल्यावरती एक पार असतोय, 4 तारखी गोळा करायचे असते, कुणातर मजा उडवायची असते, आपली काय वाट लागली त्याच्याकडे बघायचं नसतं. दुसऱ्याची कशी मजा उडवतोय. म्हणून मी ज्यावेळेला खर्डी सारख्या छोट्या गावातून 11वी-12वीला ज्यावेळेला वाचन कॉलेज सोलापूरला गेलो आणि आताही परवा मी ज्यावेळेला रुबीला ऍडमिट होतो त्या डॉक्टरनं पण माझ्या मराठी भाषेचा थोडस चेष्टा उडवायचा प्रयत्न केला. म्हणून म्हटलं डॉक्टर मी काय मी तुम्हाला सांगत त्या उडवा आमच्या पंढरपूरची भाषेची मजा. तर मी ज्यावेळेला 11वी-12वीला तिथे गेलो त्यावेळेला प्रत्येक जण माझ्या ज्या मराठी बोलण्याचा टोन होता त्याची मजा उडवत होत, गंमत उडवत होत. तसं आपल्या वर्गात एखादा वराडी भाषेत आलेला असतं, एखादा पंढरपुरी भाषेत असतं, एखादा कुठल्या भाषेत असतं त्याची मजा उडवत असते. आणि त्यामध्येच आमच्या कॅम्पसची भाषा ही इंग्लिश असते. मग कुणाला तर वाटतं की एवढं मिसाळ सर तळमळीनं सांगतात, एवढं बाकीचे शिक्षक तळमळीने सांगतायत, चला थोडं तोडकं मोडकं का होईना इंग्लिश बोलूया. आणि मग एक दोन जण ट्राय करायला लागतो आणि ते जे पारावर बसलेली मंडळी असतात ती त्याची मजा उडवत असतात. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यात ठरवलं की एक ज्या पद्धतीने एनर्जीचे लॉ असतात, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन एनर्जी टू अनदर, त्या पद्धतीने ती जी एनर्जीची सम आहे ती कॉन्स्टंट आहे ज्या पद्धतीने, तसं मी माझ्या आयुष्यात एक सूत्र ठरवून घेतलं की आपल्यावर हसणाऱ्यांची संख्या ही कायम कॉन्स्टंट असते. एक मी एनर्जी कॉन्झर्वेशनचं प्रिन्सिपल हसणाऱ्यांच्या एनर्जीवरती मी केलं. म्हणजे काय, आपण एखादी चांगली गोष्ट करायला लागलो तर आपल्यावर हसणाऱ्यांची संख्या असते. तुमच्यावर लोक हसत नाही याचा अर्थ तुम्ही काही चांगली गोष्ट करत नाही. ज्या पद्धतीने शाहू महाराजांनी म्हटलं की जोपर्यंत आपल्याला 4 लोक शिव्या देत नाही त्याचा अर्थ आपण चांगलं काम करत नाही. त्यामुळे तुम्ही त्या हसण्याकडे दुर्लक्ष करा. अजूनही माझ्यावरती लोक हसतात पण समोर येऊन हसणाऱ्यांची कमी झाली संख्या. त्या पद्धतीने एक दिवस असा येईल की त्यावेळेला तुमच्याकडे समोर येऊन हसणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि तोंडात मारून मारून ठेवून हसणाऱ्यांची संख्या वाढेल. तेव्हा त्याच्यावर लगा हसत होतो. आता अजून माझे मित्र वर्ग मित्र येऊन मागतात आणि चष्टावडवायची शाळेत असताना गावात आमच्याकडे पायावरती वगळ आले म्हणून हसणाऱ्यांची संख्या असायची. मी आमच्या घरात सगळ्यात 10 वयात म्हणजे फार कमी याच्यात असेल 25व्या वर्षी देशातल्या 1 नंबरच्या संस्थेतून PhD केलेला कॅन्डिडेट आहे. मला आज माझं वय 35 आहे, कमीत कमी 15-20 देश फिरण्याचा अनुभव आहे. मी या संस्थेमध्ये जवळजवळ आम्ही
तर आम्ही सगळ्यांनी मिळून 6 कोटीचे प्रकल्प आणले. बाकी कुठे गेला तर हुडकायला निवडायला पण पैसे आलेले दिसणार नाही. हे मी कशासाठी सांगतोय, कारण माझ्या इथं मला वाटतं जवळजवळ 80 ते 90% लोक माझ्यासाठी खेड्यात आलेले आहेत. मी श्री सीताराम महाराज महाविद्यालय खरेदी इथून माझं 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर बीई केलं. बीईला शेवटच्या वर्षी केट नावाची परीक्षा पास केली. त्याच्यानंतर एमटेक केलं. एमटेक नंतर तिसऱ्या दिवशी पीएचडीला आले. शंकेतलं नॉनस्टॉप 25 वर्ष शिकणं. 3 दिवस काल एक साधारण सांगतोय अंदाज. एमटेक आणि पीएचडी याच्यामध्ये माझ्या 3 दिवसाचा अंतर. मी 3 दिवस रेल्वेत होतो गुवाहाटीवरून बेंगलोर. तर म्हणून आज तुम्ही खूप लहान आहात. या ठिकाणी आपल्याला ध्येयाकडे बघितलं पाहिजे. किरकोळ गोष्टीकडे बघायचं नाही, किरकोळ त्रासाकडेही बघायचं नाही. लक्षात ठेवायचं, एक डास चालणाऱ्या डासापासून सावध राहिलं तर बाकी कुठल्याच गोष्टीची तक्रार करायची नाही. ठरवायला पाहिजे. सांगायचा उद्देश काय आहे की बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी डायव्हर्शन येत असतात. त्रास होत असतोय. शिक्षक मुद्दाम त्रास देतो असं वाटत असतंय. प्रिन्सिपल मुद्दाम त्रास देतात असं वाटत असतंय. फॅनच बंद पडलेलं असतंय. कधी कधी जाळी लागलेली असते. खाली कचरा लागलेला असतो. पण कधी कधी वाटत की चपाती आधी भाजलेली आहे. तसं होत नाही शक्यतो आमच्याकडे. पण वाटत आमटीत पाणी जास्त आहे. डाळी ऐवजी डाळीच पीठ घातलेलं असं वाटत असतंय. पण या गोष्टी बघायला आपण आलोय का इथं, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतः. म्हणून मी नेहमी एका फिलॉसॉफरची गोष्ट सांगत असतो, तत्ववेत्याची गोष्ट. एक प्रदर्शन असतं, त्या ठिकाणी आलेल्या लोकांना सांगितलं असतं की एक बर्णी आहे माझ्याकडे काचेची आणि त्यांच्या टेबलवर वेगवेगळ्या साईजचे दगडगोटे ठेवलेले आहेत. प्रत्येकाला तो माणूस सांगतो की तुम्ही त्यात ते दगडगोटे भरा कशा पद्धतीनं भरताय. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं भरत. मग तो तत्ववेत्ता सांगतो की ही अशी बर्णी भरायची नाही. तर ती बर्णी कशी भरायची, मग त्या बर्णी मध्ये, कारण प्रत्येकाला दिलेली बर्णीची साईज ही सेम आहे. म्हणजे काय, आपलं डोकं असेल, टाइम असेल, तो सगळ्यांसाठी सेम आहे. 24 मिसाल सर प्रिन्सिपल आहे म्हणून त्यांना 1 तास एक्स्ट्रा दिला 25 तास असं होत नाही ना. तर ती बर्णी दिलेली सगळ्यांसाठी सेम आहे. आणि मग तो तत्ववेत्ता सांगतो की आपण पहिल्यांदा मोठे मोठे दगड त्यात टाका, त्याला चांगला हलवा, मग मध्ये थोडे गॅप राहिले त्याच्यापेक्षा लहान दगड घ्या. ते तिथं जाऊन बसताय. पुन्हा त्याच्यापेक्षा लहान दगड घ्या. असं करत करत पुन्हा काय राहिली जागा असेल तर त्यात वाळू भरा. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीला तुमच्या ह्याच्यामध्ये जागा. ते मोठे मोठे दगड भरण्याऐवजी आधी मी वाळूच भरले तर चालेल का. माझ्यात ते माझ्या आयुष्यातले जे मोठे मोठे गोल आहेत ते भरायला मला जागा भेटेल का. माझ्या बर्णीत दुसऱ्याच्या बर्णीत भरावं लागेल मला. माझं सोडून दुसऱ्याला सांगत बसायला लागेल. मग ते कधी करायचं, तिथनं काही जमलं नाही पारा. आणि तसं होऊ देत नाही शक्यतो. पारावर जाऊन बसलेले लोक ते करत असतात. दुसऱ्याच्या बर्णीत करत असतात. पण ती वेळ निघून गेलेली असते मित्रांनो. म्हणून मी आत्ता सांगितलं, तुम्ही 6 वर्ष इथं राहणार आहात. चांगल्या पाया भक्कम करणार आहात. आणि त्यानंतरच इथून तुम्ही मोठ्या IIT मध्ये जाणार असाल किंवा कुठं फॉरेनला एखाद्या MS करण्यासाठी जाणार असाल किंवा PhDला मला दिला भारतात त्या नंबर वनच्या संस्थेत जाता आलं. तुम्हाला जगात त्या नंबर वनच्या संस्थेत जायला पाहिजे तरच माझं पंढरपूर राहण्यात सार्थक होईल. एवढी अपेक्षा करू शकतो का मी तुमच्याकडं. आणि म्हणून मला माझे बरेचदा मित्र म्हणतात, अरे तुला कुठं कुठं मिळू शकत असतं, कशाला गावाकडे आला. मी कुणाला आमच्या शेतकऱ्याला जरी म्हटलं तरी ते म्हणते कशाला आलं सर मित्र. पण ज्या दिवसापासून मी इथं आलेलं, ज्या पद्धतीनं मला जग माझं स्वतःच बदलायला भेटलं, माझ्या सारखे मित्र भेटले, ते आमच्या RHRDFच्या ऍक्टिव्हिटी मध्ये डिप्लोमाच्या मुलांना राबवतात. आणि या ठिकाणी मला जो बदल करायला भेटला
या मुलांना बघायला भेटलं. आमच्याकडे सिबिलला आपोआपच मुलं 6-8 पास करतात गेट मध्ये. माझं काही क्रेडिट नाही, मी शिकवत नाही वगैरे त्यांना, पण ते बघून उभीच प्रेरणा निर्माण होते. मग मला बरं वाटतं आपण इतर व्हायचा निर्णय घेतला तर चांगला घेतला. गोष्ट त्यांचीच असते, काम तुम्हालाच करायचं असतंय, फक्त आपण चांगल्या लोकांकडून प्रेरणा घेतली. दोन गोष्टी जमात असतात, एक दुसऱ्यावर हसणं किंवा दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं. आणि आपण ठरवायचं आपलं आयुष्य काय करायचं आहे आपल्या आयुष्यात. इकडे बसतंय महिला मंडळ, त्यांच्याकडे तर मोठी जबाबदारी आहे. थोड त्याच्यापेक्षा त्या बाजूला जरा जवळून एकदा बघा. आणि आता मग माझ्याकडे बघा, बघितलं असेल तर किती आहे तो आपल्या माता भगिनी आहेत बसलेल्या खुर्चीवरती. किती जणांना तुमच्या एवढी संधी मिळाली, तुमच्यासारखे पालक भेटले जे म्हणाले की बाबा मुला एवढीच मी मुलीला फी भरतो. किती वाईट परिस्थिती होती त्यांच्या काळामध्ये, आणि इतक्या जबाबदारीनं. आणि काही काही लोकांच्या खानदानात पहिल्या का कोणीतरी इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम मध्ये वगैरे आलेला असतो. आता काय मग किंवा मागच्या 4-5 वर्षाखाली, मागच्या 10 वर्षाखाली बघायला भेटायचं. मग तुमच्यावर तर खूप मोठी जबाबदारी येते. आणि यांच्या 4 ते 10 पट, यांच्या 10 पिढ्या मागते, पण तुमच्याकडे आत्ता ती संधी मिळते. सावित्रीबाई फुले किती दिवस कष्ट केला, त्यानंतर आता संधी भेटते. ते ऐकायला हास्यास्पद वाटतं कधी कधी, पण ज्यावेळेला आपण खोल जाऊन विचार करतो त्यावेळेला इथे येऊन आपल्याला नापास होणं परवडतंय का, भौतिक गोष्टीचा एन्जॉय करणं आपल्याला परवडतंय का, टाइमपास करणं परवडतंय का, मला इथंच डिप्लोमावर कसं बसं पास होणं परवडतंय का. आणि अशा कितीतरी माझ्या सारख्या कन्या आहेत ज्यांना संधी मिळाली नाही. त्यातल्या त्या वंचित कन्यापैकी मी एक कन्या आहे. आणि मला बघून 10 कन्या तरी डिप्लोमा डिग्री झाल्या पाहिजे. हे माझ्या मनात आज विचार आले पाहिजे. येत आहेत का? आवाज नाही येत, त्यांना काढायला लावायला लागेल. माझा आवाज येतोय का माझा? तर ही जाणीव आपल्याकडे झाली पाहिजे. आमचे रोंगे सर आता सध्या प्रचाराच्या वेळेला बऱ्याचदा आमच्या आईचं नाव घेत होते. आमची आई रोंगे सरांच्या पेक्षा 2-3 वर्षाने मोठी होती, वर्गात टॉपर होती, पण तिला 9वी पर्यंतच शिक्षण घेता आलं. पण तिनं ती जिद्द आमच्यात राबवली. मी आमच्या खानदानाचा पहिला डॉक्टरेट झालो IISc सारख्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर सारख्या संस्थेतून PhD घेतली. तिचं स्वप्न तिनं माझ्या रूपानं पूर्ण केलं. आमचे भाऊ पण इंजिनियर आहेत, पवार सर इंजिनियर झाले, मोठे भाऊ चांगले शेतकरी झालेले आहेत. आणि त्यामुळं तुम्ही घडलात तर मोठा समाज घडणार आहे. हे एखाद्या वेळेला स्वार्थी तर होते, पण तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुमच्या पालकांना लाज वाटली पाहिजे, अरे हिला मी आता डिप्लोमा झाल्या लग्न कसं करू, हिला डिग्रीला शिकवलं पाहिजे. घरातल्या त्यांच्या रुपी आपोआप गळून पडल्या पाहिजे, आणि त्या पडतात हे पाहिजे नाही, पण त्यासाठी तुमची जिद्द पाहिजे. आणि मग बऱ्याचदा असं वाटायला लागतं की इतकी इंजिनिअरिंग कॉलेजेस निघालेले आहेत, कसं बसं 50-60-55% मिळालं तरी ऍडमिशन मिळतंय आजकाल, मग मी इतकं भरून भरून पडायचं कशाला, अभ्यास कशासाठी करायचा, असं पण वाटायला लागतं. आलं की ते पारावरची दोन लक्षात ठेवा, पार रोल कसे बसते ते प्रत्येक ठिकाणी असतो. आमच्या शिक्षकाच्यात असतो, आमच्या विद्यार्थ्यांच्यात असतो, आमच्या पालकाच्यात असतो, त्यांच्या शिक्षक सोसायट्यात असतो, त्यांच्या गावात ह्याच्यात असतो, प्रत्येक ठिकाणी पार असणार. तो पार डोळ्यासमोर आणायचं आणि ठरवायचं की मला त्या पारावर बसायचं नाही, माझ्याबद्दल चांगली चर्चा त्या पारावर झाली पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे माझ्याबद्दल चर्चा करताना. तर मी दुसरा मुद्दा घ्या येतोय या ठिकाणी की का मग इतकं अभ्यास करायचा.
थोडस सिलेबस सोपाचा आहे आमचे मिसाळ सर दाबून कोण तुमच्याकडून पास घेत आहेत मग अभ्यास का करायचा मग चांगला अभ्यास का करायचा तर मित्रांनो तुम्हाला किमान 2 वर्ष अगोदर टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर मिळतं जे 11वी 12वी करून येणार आहे आणि त्याकरता तुम्ही जवळजवळ 1 लाख ते 1.5 लाख रुपये जास्त मोजता 11वी 12वी करून येणार आहे पेक्षा 1 लाखवर तरी रुपये जास्त मोजता फी मध्ये आणि बाकीच्या गोष्टी असं पकडून 1.5 ते 2 लाख रुपये जास्त तुम्ही मोजताय 11वी 12वी मग गिव अँड टेक पॉलिसी असली पाहिजे तुम्ही अकाउंटिंग किती विचारली पाहिजे पालकांनी मी तुला 11वी 12वीला टाकलं असतं त्याच्यापेक्षा इकडे खर्च का जास्त करतोय हा प्रश्न कायम त्यांना विचारला पाहिजे का तर या ठिकाणी तुम्ही इंजिनिअरिंगचे चांगलं फंडामेंटल सुधारा वाटत आतापासून तुमची इंजिनियर चांगला इंजिनियर बनण्याची कॅपॅसिटी अनफॉर्च्युनेटली होत काय त्यांचे डिप्लोमा करून आलेले मुलं तिकडे जाऊन रिलॅक्स होतात पण आता हळूहळू सांगण्यात आणि त्याच्यात त्यांनी त्यांची एनर्जी दुसरीकडे वापरायला चालू केली ती कशी करायची कारण इंजिनिअरिंगच्या आणि डिप्लोमाच्या अभ्यासक्रमामध्ये किमान 40% तर समानता आहे असं मला वाटतं म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही तिकडे जाण्याच्या अगोदर इथं 40 ते 50% भाग शिकून जाणार म्हणजे तिथे गेल्यावरती काय करायचं टाइमपास करायचं गप्पा मारायचं बिघडायचं नाही तर इथं इतका अभ्यास करायचा की तिथे गेल्यावरती आपल्याला हायर एज्युकेशन हायर गोष्टीकडे बघण्यासाठी क्वालिटी टाइम मिळाला पाहिजे हायर गोष्टी करण्यासाठी क्वालिटी टाइम मिळाला पाहिजे म्हणजे काय जसं मी माझ्या सेकंड इयर पासून गेट सारखी परीक्षेची तयारी करायला गेली सेकंड इयरला केली थर्ड इयरला केली आणि त्यामुळे मी शेवटच्या वर्षी माझा बीईचा रिझल्ट यायच्या आत माझा गेटचा रिझल्ट होता आणि मला 94% यायला आला होता आणि त्यावेळेला माझी ऑल इंडिया रँक 395 होती मग याचा अर्थ काय मी या त्यावेळेला लाखो सिव्हिल इंजिनियर पैकी माझी 395वा नंबर होता भारतात किती चांगला वाटत असेल ना मला तर वाटलं कशामुळं तर मला सेकंड इयर थर्ड इयर किमान मला अजून कमीच मार्क पडले मला कसं बसं IIT ला ऍडमिशन तर तुम्ही हा जर पाया भक्कम केला तर तुम्हाला इंजिनिअरिंगला गेल्यावरती चांगले चांगला वेळ भेटेल काही लोकांना GRE करायचं असेल काही लोकांना GATE करायचं असेल काही लोकांना MPSC करायचं असेल काही लोकांना UPSC ची तयारी करायची असेल तर यासाठी तो वेळ मिळणार आणि त्यासाठी मोठी स्वप्न असली पाहिजे त्यासाठी मोठी स्वप्न असली पाहिजे वर्गातला दादा ज्या पद्धतीने माझं बाह्य अंग दिसत त्या पद्धतीने माझं अंतरांग पण असलं पाहिजे नाहीतर काय होत लोक मोठ्यानं हसतात समजा मी 3 वर्ष तापात झालो एकदम स्टायलिश कपडे घालून शोभेल का मला दया येईल लोकांना तर तुमच्यावर दया आली नाही पाहिजे म्हणून मी एक जाता जाता 2-3 गोष्टी सांगणार आहे की आमच्याकडं मी आमची आई मला एक जाता जाता छानसा फॉर्म्युला देऊन गेली 7x3 चा फॉर्म्युला काय होता 7x3 चा फॉर्म्युला आमच्याकडे खर्डीला माळाची 7 एकराची शेती होती आणि आम्ही 3 भाऊ होतो तर त्यामध्ये जर वाटणी झाली तर किती होत 7 एकर 7x3 म्हणून मी त्याला 7x3 चा द्वार
मदत किंवा आठणी करायची नाही म्हटलं तर काय करावं? त्यातल्या दोघांनी ती जमीन घेतली नाही पाहिजे, बरोबर की? आणि आम्ही तसंच केलं, ती जमीन डिवाईड होऊ दिली नाही, ती जमीन तशीच ठेवली. आम्ही आमच्या दोघांनी आमच्या आमच्या पगारातून आमच्या आमच्या जमिनी घेतल्या. म्हणून तुम्ही घरात बसून न शिकता तुमच्या आईच्या वडिलांनी कमवलेले तुकडे करणार आहात की त्यात वाढ करणार आहात, हा या स्टोरीचा. आणि दुसरी गोष्ट काय की मी अजूनही आमच्या वडील आले घडले की आमच्या असं मित्रासारखं वाटत चेष्टा करत असता आम्ही, त्याचा अर्थ आदर नाही असा नाही. मग आदर कसा घेऊ? आदर कसा घेऊ? तर आदर मी एका वेगळ्या आदर मी कसा घेऊ? तर मी आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात ठरवलं की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी कुणापुढे हात जोडले नाही पाहिजे, तेवढा मोठा आदर घेऊ नये. कारण ते हृदय असतंय, किती जरी बात वर्गाने गाला तरी कुठत असतंय, असतंय की नाही? तुम्हाला वाटत असतंय शिव्या घालतात वडील, तरी पण त्यांचं प्रेम असतंय त्याची. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यात ठरवलं की माझ्या आई वडिलांना कुणापुढे माझ्यासाठी हात जोडायला लागलं नाही पाहिजे. म्हणजे काय? माझा पोरगा डिप्लोमा झाला एवढं त्यांना घेत आलं, किंवा माझा पोरगा डिग्री झाला हाय का झाला तुमच्याकडे. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा उलट असलं पाहिजे, तुमच्या आई वडिलावर दबाव आणला पाहिजे मिसाळ सराने, अरे तुमचा पोरगा 80% पाडलाय आमच्या इकडे डिग्रीला घालत नका. करता करतो बऱ्याच. आणि ती वेळ मिसाळ सराने आली पाहिजे, ना की तुमच्यावर मी 50% पडले सर हाय का जागा नाही. येते का लक्षात? कुठली सेवा करायची असते आई वडिलांची? हात नाही जोडले तरी चालते, पाया नाही पडले तरी चालते, एखाद्याला वाद केला तरी चालते, उलट बोललं तरी चालते, पण उच्च लेवलचा मान ठेवला पाहिजे. आणि तुमचे विचार ही उच्च लेवलचे असले पाहिजे. आमच्याकडे आम्ही समानता पाळतो, म्हणून आम्ही पालकांचा पण आदर तसा ठेवा म्हणणार नाही की सकाळी उठलाय लोटाने घातल्याने नापास झाला. अरे पालक मायाकडे लक्ष आपले त्यात आलाय, तर कसा आदर्श ठेवायचा, कसा आदर ठेवायचा आजपासून कळलं का? काय करायचं? त्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि इतकं शिकायचं, दुसरं ठरवलं की इतकं शिकायचं, आपण काय शिकतोय हे वडिलांना कळलं नाही पाहिजे, इतकं तर किमान शिकायचं. माझे शिक्षक तर मॅथ्सचे टीचर, बीएससी बीएड होते, तरी त्यांना बऱ्याचदा मी काय शिकलोय मी काय करतो कळत. बऱ्याचदा मी बीई करत असून सुद्धा त्यांना वाटायचं की त्यांचा भाऊ आयटीए झालेला होता, आयटीए केला तर पटकन नोकरी लागते. आणि त्यांना वाटायचं गुवाहाटीला कुठं तर बसचं तिकीट काढून जाता येतं असं वाटायचं. गुवाहाटी कुठं आहे नकाशात हे पण माहित नव्हतं ज्यावेळेला मला आयटी गुवाहाटीला ऍडमिशन मिळालं. तर आयुष्यात ठरवा की आपण अशी सेवा करणार आहोत पालकांची. आणि बऱ्याचदा असं होत की झालं भाषण केला बोलून माणूस छान बोलला बरं का, काय आपल्यात शक्य नाही. म्हणून मी हे सांगितलेलं गळून जावणे म्हणून जाता जाता तिथं एक काट मारता येते का बघतोय, म्हणून मी त्याला गांधीगिरीचं उदाहरण देतो. आपण गांधीजी तत्व किती जण पळतो काय पळत बरेच जण कशा म्हणत, त्याला आपण माणूस समजलो ना, ते गांधी काय त्याचं ते वेगळा ते आपल्याला शक्य नाही, खोटं बोलत नसते ना असं कधी असतंय. पण आपण हळूहळू प्रॅक्टिस केली, कारण सवयी
या एका दिवसात येत नसतात, पण ठरवून हळूहळू केली पवळात मारून त्याची सवय लावून त्या बदलतात. And what is the difference between best and rest is lies in habit. जो चांगला आणि जो सामान्य यांच्यामध्ये कशात फरक असेल तर तो त्यांच्या सवयीमध्ये. त्यात काय नसतंय. आम्ही करोडपतीच्या घरात आलो नसलो तरी करोडपती व्हायची ताकद आम्हाला शिक्षणानं दिली. माझा पहिला पगार 50,000 रुपये होता. माझा 3,500,000 पगार सोडून मी 35,000 नोकरीवर परत येतात महिन्याला. आणि मी जेवढा टॅक्स आता भरतो तेवढ्या का ह्याच्यामध्ये 2 लोक नोकरीला लागत होता. आणि 10 पैसे असायचे पाणी. ते 10 पैसे मागायला आठवड्यात एकदाच मिळायचे डाळ्या खायला पिवळ्या. आता मिळत की नाही, कारण शनिवारी आमची वडील शिंदेवाडीवरून नोकरी आले मी 10 पैसे मागायला. हा फरक फक्त शिक्षणाला घडू शकतो. आणि या डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. इनफॅक्ट माग राहिलेल्यांना अजून सरकारला मदत केलेली आहे आणि पुढे जायची ताकद आहे. त्यामुळे आयुष्यात ठरवा. आमच्या या बहिणींना जास्त रडू येत, रडायचं नाही, रडवायचं. येते का लक्षात? आयुष्यात ठरवायचं, रडायचं नाही. काहीतरी झालं तर रडायचं नाही. नाहीतर मला कसं होतं, मी पार माझ्या PhD च्या 3rd वर्षापर्यंत मला इंग्लिशच बोलायला येत नव्हतं. पण माझी तुम्ही आता इंग्लिश मधून कधी भाषण ऐकायची संधी मिसळत. आता कसं होतंय, प्रॉब्लेम आहे ऑडिओचा. त्यामुळे इंग्लिशचे शब्द व्यवस्थित पोहोचले नाही तर ते भावना पोहोचल्या जात नाही. म्हणून मराठीतूनच बोला. मिसळ सर बऱ्याचदा ऐकतात. ऐक वेळेला कॉन्टिन्युअसली मी इंग्लिशच्या शिक्षकांपेक्षा बऱ्यापैकी मी बोलतो. मला PhD च्या 3rd वर्षापर्यंत मी 4 इंटरनॅशनल पब्लिकेशन केली होती. मी 2 वर्षात माझा PhD चा रिसर्च संपवला होता तरी मला इंग्लिशच बोलायला येत. त्यात म्हणजे मी हुशार नव्हतो असं नाही. मोठ्या परीक्षा पास करून अशा ठिकाणी गेलो होतो तरी मला इंग्लिश बोलायला काय येत नव्हतं. तर त्याला मराठीत म्हणे पातळगड्यावर पाणी. बाहेर किती पण होता पण मी मनानच ठरवलं होतं की मला येत नसतं आणि इंग्लिशची काय गरज. मग आमच्या गाईडने सांगितले की बाबा तुझं संशोधन संपलेलं आहे, परंतु जोपर्यंत तू इंग्लिश मध्ये एक पेपर लिहित नाही आणि इंग्लिश मध्ये तुला व्यवस्थित बोलायला येत नाही तोपर्यंत मी तुला डिग्री देणार नाही. आणि मग पुन्हा आपलं आहे ते हत्यार चिंतीच. हार्डवर्क हार्डवर्क अँड ओनली हार्डवर्क. मग इंग्लिश मूवीच्या कॅसेट्स असतील, रोज 2-3 तास न्यूज पेपर वाचणं असेल, फक्त इंग्लिश बातम्या बघणं असेल, ज्यांना हिंदी येत नाही अशा मित्रांमध्ये फिरणं असेल, नाहीतर तोपर्यंत त्या हिंदीच्या कुबड्या घेऊन चालायचो आम्ही. आता पण आमच्याकडे इंग्लिश बोलायची कंपल्सरी असते, मध्येच कुणीतरी हिंदी बोलत असत. मी म्हणत असतो बाबा मराठी बोल किंवा इंग्लिश बोल. आणि हसणाऱ्याची संख्या असते, हसते आणि प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिसने येते. आज मी असं इंग्लिश मध्ये लिहितो, असं इंग्लिश मध्ये बोलतो, माझं मलाच माझ्यावरती मी खुश आहे. पण माझं मलाच विश्वास बसत नाही की खरं एखादी गोष्ट आपण जिद्दीने करू शकतो का. मला कधी कधी माझ्या PhD डिग्री मिळवण्याचा अप्रूप वाटत नाही. बाहेर अमेरिका UK US फिरण्याचा अप्रूप वाटत नाही, पण मला माझ्या इंग्लिश शिकण्याचा अप्रूप वाटतो. आणि त्यासाठी मी प्रचंड कष्ट घेतले 1-1.5 वर्ष शेवटचे. मी कसं बघायचो इंग्लिश म्हणून,
ज्याला सबटायटल असतात अशा मूवी हेडफोन लावून बघायचो आणि ते बोलतंय ते बोलायचं कसं कसं तोंड वाकडं करून. इंग्लिशच्या बातम्या बघताना त्यावेळेला सीएनएन आयबीएन नवीन चॅनल आला होता. 2004 च इलेक्शन होता, तो इलेक्शन मी 48 तास बसून बघायचो. आणि आताही बऱ्याचदा घरात फक्त इंग्लिश चॅनल, आताचा चांगला चॅनल कोणता आहे कोण बघते? टाइम्स नाव बघत ना. आणि किती चांगले आमच्या सजेशन मधून आमच्या पोस्टर मध्ये इंग्लिश न्यूज पेपर येतात बहुतेक प्रत्येक रूम मध्ये येतात का? चांगला आरसा आहे का? छान दिसणार आरशा पुढे जायचं, मोठमोठ्यानं पॅराग्राफ वाचायचा, किमान 10 लोक आपल्यावर हसले पाहिजे, मोजून ठेवायचे. आणि हे जे बोलण्याची कला आहे, मला हिंद आल्यावर मी मराठी बोलायला भाषण करायला आला. मी सहसरे कुठे पाहिजे घेऊन गेले इंजिनिअर तेव्हापासून मला पाहिजे, नाही तर मला हिंद आले ते रोगे सर म्हणतात तसं इंजिन चालू धारधार. आणि ते जमायला लागतं कारण हे एक नाटकी जग आहे. आपल्याला जे रिप्रेझेंटेशन, नाहीतर आमचा गाईड म्हणायचा ते आंध्राच्या लोकांसारखं होईल. काय होईल आंध्राच्या लोकांचं? आंध्राचे लोक पाठांतरात एक नंबर, म्हणून ते एमटेकला 70-80% आंध्राचे, बीटेक जे क्वालिफाय करून तिथं किमान 50% आंध्राचे. पण पुढे येऊन बोला म्हणले इंग्लिश म्हटलं की त्याला दैल घेत रे पाय. मग आमचा गाईड म्हणता की ते प्रोग्रामिंग मध्ये सगळ्या मायक्रोसॉफ्ट मध्ये किमान 30-40% लोक आंध्राचे, कोडिंग मध्ये सगळ्यात चांगलं. पण पुढे जाऊन बोलायचं म्हणलं की जाता. आता तुम्ही बघितलं असेल बिल गेट्सच्या कंपनीचा जो सीईओ झाला तो पण आंध्राचा हैदराबादचा, तो पण तेलुगूचा. तर म्हणून ही जी बोलण्याची कला आहे, कम्युनिकेशन आहे, ते फक्त प्रॅक्टिसनं जमत. म्हणून मिसाळ सर म्हणतात आम्ही छान छान राबवतो वर्गात, गाणी म्हणायला लावतो, पुढे येऊन बोलायला लावतो, धाडस वाढवायला लावतो. त्यात कुठेही एकाच्या मागे एकाच्या मागं लपायचं. वर्गात त्या 4 तारख्यात कॉमेंट मारून कसं सगळ्याला हसवू बघायचं. आपण जर 10 लोकांना पुढे जाऊन हसवत असू तर तो ग्रेट म्हणाय. असं कोणला कोण हसवलं की मग म्हणायचं आपण पारावर कट्ट्यावर जाणार. तुम्हाला मी जाता जाता शेवटच्या 2-3 वाक्यामध्ये आपली सुधारती की नाही फुटपट्टी स्वतःला स्वतःला, कारण स्वतःचा कॅमेरा असतो. आई वडिलांना फोटो बोलू शकतो, कधी कधी मी माझ्या बायकोला फोटो बोलू शकतो, फार जवळच्या माणसाला फोटो बोलू शकतो, पण स्वतःला माणूस कधीच फोटो बोलू शकत नाही. त्याला माहित असतं कुठं चोरी केली, कारण तो 24 तास स्वतःचा कॅमेरा आपल्यावर असतो. म्हणून आमचे पवार सर भाषण, राजकीय नेत्याची भाषण बघून म्हणताना असं असं काय तर केलं खोटं बोलतोय तुम्ही. त्या बॉडी लँग्वेज वर कळत असत. तसं आपला जो कॅमेरा आहे तो कायम आपल्यावरती असतो, तर त्या कॅमेऱ्याचा कसा वापर करायचा? आपली जी फुटपट्टी मी म्हटलंय की आपल्यावर 4 लोक हसतायत ना, आपण चांगलं करता नाही, 1000 ना आपण चांगलं करता, त्या हसण्याचं वाईट वाटत नाही, त्यामुळे स्ट्रेंथ वाढते आपली. त्याच्या व्यतिरिक्त पुढे लेक्चर कोणाचं तर चालेल, बाहेर कॉमेंट मारलं सगळा वर्ग हसणार, सगळ्या वर्गाचं नुकसान केलं, मग म्हणायचं आपण खड्ड्यात पडायला चाललं. ही फुटपट्टी येतोय मी, आपली सुधारणा होती खाली चालते बघा. एखाद्या वेळेला मार्क कमी पडले जास्त पडले ते कधी कधी होत असत, त्याचा जास्त हे काही, पण आपल्यात सुधारणा होते. आणि दुसरी गोष्ट कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट साठी मी माझा कॅमेरा वापर कसा वापरायचा. बऱ्याचदा आपल्याला येत नसलं तरी आपली चूक काय, कारण बघा दुसऱ्याची गावात बसलेल्या इंग्लिश येत नसलं तर त्याला इंग्लिश नीट बोलायला येत नाही म्हणून सांगत सांगते. काय करतो
जसं आपण दुसऱ्याला बघतो त्रयस्त भावनेत दुसऱ्याच्या चुका काढतो तसा आपला कॅमेरा आपल्यावर लागून असला पाहिजे. मी एखादं वाक्य स्टेजवरती उभा राहून बोलतोय इंग्लिश मध्ये त्यात काय चुका झाल्या आणि आले रे आले कागदावर घेऊन काढल्या पाहिजे अरे ते वाक्य चुकलं होतं मग हे कसं सुधारताय. आपल्याकडे इंग्लिशचे PhD डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जावा किंवा एखादं ग्रामरचं पुस्तक घ्या किंवा शब्दकोश घ्या त्यात बघा. चेस्ट चेस्ट उगच ट्रान्सलेट करायचं एखादा शब्द मग तो नवीन शब्द शिकायला भेटत का बघा. न्यूज पेपर आता आहेत जाऊन 10 मिनिटं वाचायची प्रॅक्टिस करता येते का बघा. आणि मी तर म्हणतो ज्याला गरज नसते त्याला करायची गोष्ट म्हणजे काय आता सध्या तुम्हाला इंग्लिश बोलायला कंपल्सरी नाही येत आहे का कंपल्सरी आहे मग या काळात कुठे वेळ गावतोय तिथे आपला अध्ययन कारण बऱ्याचदा परीक्षेच्या दबावाखाली अभ्यास होत नाही. मला आठवतंय मी 11वी 12वीला ज्यावेळेला 12वीला बायोलॉजी विषय घेतला त्यावेळेला मला झोपच येत नव्हतं. त्यावेळेला आमच्याकडे नवीन सिलॅबस आला होता ज्वारी बाजरा आणि त्या अभ्यासक्रमात आलं होतं आणि मला ते किती केलं समजायचं आणि ज्यावेळेला मी तो विषय सोडला त्यावेळेला मला 12वी 12वीला करायचं आणि आता आता मिसाळ सरांना विचारा आम्ही बायोलॉजीची पुस्तकं वाचतो आम्ही आजकाल दुधावरचं संशोधन करतो पाण्यातल्या बॅक्टेरिया शोधायचं संशोधन करतो बायोलॉजिकल रिॲक्शन कशा होतात त्याचं वाचन करतो कारण आता आम्हाला परीक्षा द्यायची नाही म्हणून इंग्लिशची ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा द्यायची नाही जोपर्यंत तुम्हाला इव्हॅल्युएट करणार नाही तर 5-6 वर्षाच्या काळामध्ये तुमचं इंग्लिश इतकं परफेक्ट असलं पाहिजे. आमच्याकडं तिकडे डिग्रीला इतकं छान बोलतात मदत तशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही सेकंड इयरला जातात कशामुळे मला इंग्लिश जमायचं नाही आणि कधी जमणार ज्यावेळेला मला गरज वाटते की आता ह्यांना बाहेरच पाडणार त्यावेळेला मी इंग्लिश नाही तर मी म्हणायचं चलताय ना हिंदी मे बात किया तो चलताय काय असतं माझं मॅथ्स लेस तो हवे मॅथ्स वर आम्ही म्हणायचं कशा लागते इंग्लिश. या गोष्टी लक्षात ठेवा आणि शेवटचं एक महत्वाचं सांगतोय की या ठिकाणी मिसाळ सर यांना जितकं जास्त टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर देता येईल तेवढं बघा. एका दुसरा टक्का मार्क कमी झाला तर चालेल पण हँड जाऊन एक्सपिरियन्स कडे जास्त लक्ष द्या. हँड जाऊन एक्सपिरियन्स म्हणजे काय मी परवा साताराने माझं थर्ड इयर मेकॅनिकल होतं सेशन थर्ड इयर मेकॅनिकलसाठी सेशन होतं त्यांना आल्या आल्या प्रश्न विचारला बाबा किती जणाने घरात जाऊन डिप्लोमा केला आता तुम्ही आता पुढच्या 6 महिन्यात बाहेर पडणार किती जणाने घरात जाऊन दुरुस्त्या केल्या किंवा वायर फिटिंग केलं किंवा एखादी तुटलेली गोष्ट जोडली. इंजिनियर म्हणजे पळत पळत केलं पाहिजे का नाही पप्पाला म्हणतो यार तुम्हाला ना आम्हाला असं नाही तोडायला असं तोड म्हणजे रक्तात पिंती पाहिजे ती गोष्ट जाय तिथं अरे आज मी हे शिकलो ना तिथं दिसतंय हे असं आहे पुस्तकात शिकलेलं जगात दिसायला पाहिजे कारण तुम्हाला खूप कमी वयामध्ये इंजिनिअरिंग उपजवलं जात आहे आणि त्यामुळे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे. मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझ्याकडे 4 लोक PhD मेकॅनिकल मध्ये करतात. मी पुस्तक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये जगातच 1 नंबरच्या पब्लिकेशन स्प्रिंगर म्हणून पब्लिकेशन स्प्रिंगर बघितलं तर त्याची पुस्तकं डॉलर मध्येच मिळतात. माझ्या पुस्तकाची किंमत काहीतरी 70 ते 80 डॉलर किंमत आहे. म्हणजे झापड्या लावून शिकू नका मला जाता जाता हे सांगायचं की इंजिनियर व्हा आणि तुम्ही त्या तुमच्या तुमच्या शाखेमधलं प्रावीण्य असेल तो मिळत जाईल हळूहळू ते बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक गोष्ट पूर्णत्वानं बघायला शिकलं पाहिजे. नाहीतर आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मॅगझिन मध्ये एक जोक यायचा तो जोक जाता जाता सांगतो आणि माझं 2 शब्द म्हणत नाही बरंच लांबलेलं भाषण संपवतो
आमच्या त्या कॉलेजच्या मॅगझिन मध्ये एक जोक आहे ना, असं ड्रॉईंग आहे बिल्डिंगचं ड्रॉईंग सगळ्यांना करण्यासारख्या म्हणून सांग. आणि त्या बिल्डिंग मध्ये जी शिडी लावलेली असते स्टेअर केस तीच मिसिंग असायची. आणि मग तो एक इंजिनियर म्हणतो अरे काय त्या बिल्डिंग मध्ये तू शिडीच काढते ना स्टेअर केसच काढते. ते म्हणतोय तो इंजिनियर सांगतोय मी ज्या वेळेला इंजिनिअरिंगला होतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ड्रॉइंगचा जो माझा विषय होता त्यावेळेला मी परीक्षेत तो शिडीचा प्रश्न ऑप्शनलला टाकला. सो यू ट्राय टू बिकम अ कम्प्लीट इंजिनियर. एवढंच जाता जाता मी मेसेज देतो की तुम्ही कुठलेही त्याचे इंजिनियर असा, कारण जगात कुठलीच ब्रँच किंवा कुठलीच वस्तू हा पेन ह्या आयसोलेटेड नाही. हे पेन बनवणाऱ्याच्या डोक्यात तो लिहिताना कसा धरेल त्याच्यापासून ते मेकॅनिकल इंजिनियर पासून ते मटेरियल इंजिनियर बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये आहेत. एवढीच साईज का मग एवढी का नाही. त्यानं जर म्हटलं असतं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे फक्त सिलेंडर तर ते डिझाईन पूर्ण मला आलं नसतं. मग हे कम्प्लीट इंजिनियर झाला तर तुम्ही मालक व्हा, नाहीतर कुणाच्या तर हाताखाली वर काम करणारे कामगार व्हा. त्यामुळे तुम्ही ठरवायचंय काय व्हायचंय. मला तुमच्या पुढच्या 3 वर्षाला आणि अडिशनल प्लस 3 वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि मी सरसरांचा आभार व्यक्त करतो. मला धन्यवाद सर. आपण जो स्ट्रगल केला आणि आज जी काही अचीवमेंट मिळवली आहे त्या सर्वांकडे पाहून एवढ्याच लाईन दिसतात की चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चाललं नसतं. उंच भारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझन असतं आभाळाचं ओझन असतं.